कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान सस्मरे नित्यम वाणी प्रवर्तते विनायकं गुरुं भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरान सरस्वती प्रणदादौ सर्वकार्यार्थ सिद्धये मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव आतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाचात्मजं वानरयोथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय गोविंदाय नमो नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्वपापप्रमोच्यते वाराणस्यां भैरवदेव संसारभयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ति राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव की। नमः पार्वती पतये हर हर महादेव। सीता कांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु सखाराम महाराज की जय। सद्गुरु बाबा महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमो नमः। देवराज इंद्राणी द्वारके मध्ये भगवान श्री कृष्णाची भेट घेतली, त्यावेळेला वसुदेवांनी यज्ञ केलेला होता। भगवान पिता श्रींच्या यज्ञामध्ये मग्न होते। भगवंतांनी इंद्राला सांगितलं की इंद्रा, हा यज्ञ परिपूर्ण झाल्यानंतर मी व्रजनाभाच्या कार्याला हात घाले, तोपर्यंत तू शांत रहा। देवेंद्र हा यज्ञाचं दर्शन करून निघून गेला। आता बा भगवंताची शक्ती केवढी आगा, ज्या इंद्राचं यज्ञ चाललाय तो त्याचं काम सांगायला आला, तू माझं काम करून द्या। पण वसुदेवाला यज्ञामध्ये आनंद होता। ज्या इंद्र ही यज्ञातली मुख्य देवता आहे आणि प्रधान देवता भगवान आहे। प्रधान देवता जी आहे यज्ञाची, ती शंकर आणि विष्णू आणि देवी
गणेश दत्त पण मुख्य देवता जी आहे ती इंद्र. तर इंद्र तिथे काम करतोय तरी द्वारकेच्या लोकांच्या लक्षात येत नाही की आपण पाय कोणाचे धरायला पाहिजे. एकदा परमात्मा आत्म ज्ञानेश्वर बावली झालेला आत्मा हा परमात्मा कळाल्यानंतर बाकीचे खेडेपाडे फिरायची गरज नाही, पण लोक फिरतच बसतात. जेव्हा म्हणून देवाचं दर्शन केल्यावर ध्यान काय सांगितलंय, आत्मजागृती करताना का ध्यान आहे. ध्याये दाजानुबाहू सुंदरते ध्यान रत्नजडित सिंहासन वरी शोभे रघुनंदन. ध्यानाचे अभंग आहे की आपला आत्माच परमात्मा आहे. मग जर माझ्या हृदयामध्ये परमात्मा आहे तर परमात्म्याच्या जवळ काय असतं, दया क्षमा आणि शांती. ही जर मी आचरणात आणली तर कामक्रोधाधिक राक्षस मर्दोनी, कामक्रोधाधिकांचं मर्दन होतं. भगवान सगळ्यांना मुक्ती देणारे आहे. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आपण त्याच्यावर उपाय करू. यज्ञामध्ये भद्र नामक एक नट आलेला होता. कोणाच्या यज्ञामध्ये? भगवंताच्या यज्ञामध्ये. आणि या नटाने काय केलं, यज्ञ झाल्यानंतर ऋषी देव जे आलेले यांना करमणूक करून दिली. म्हणून प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे गंधर्वांना बोलवले असतं. गायन का ठेवायचं तर दिवसभरचा थकवा गेल्या जाण्याकरता गायन ऐकलं की मनुष्य शांत होतो आणि गायनानं भगवान प्रसन्न होता. गीता गेयम, गीता वाचल्यानं भगवान प्रसन्न होतात, कारण गायन हे भगवंताला अत्यंत आवडतं. म्हणून या महर्षींना संतुष्ट केलं. त्यावेळेला ह्या महर्षींनी या नटाला सांगितलं की बोल, तुला काय पाहिजे, काय मागायचं ते मागून घे. त्यावेळा हा नट म्हणाला, मुनिवरा हो, समस्त द्विजांनी माझ्याकडचं भोजन करावं. आता नियम असा आहे की गंधर्वाचं अन्न खाऊ नये, खाल्लं तर दोष लागतो. गंधर्वाचं अन्न खाऊ नये. जे नृत्य करून द्रव्य कमवतात त्यांच्या द्रव्याला दोष असतो, ज्योतिषाच्या द्रव्याला दोष असतो आणि डॉक्टरच्या द्रव्याला दोष असतो, कारण यांच्याकडे रोज रक्त वगैरे सांडतं. हे जीवाचा विचार न करता वैद्य हरती प्राण प्राणानी धनानीच. वैद्य काय करतो, प्राणही जाऊ देतो आणि धनही जाऊ देतो. अशा वेळेस समस्त ब्राह्मणांनी माझ्या अन्न घ्यावं, संपूर्ण पृथ्वीवर मी आकाशामध्ये फिरावं, अशी फिरण्याची शक्ती मला प्राप्त व्हावी. सावर जंगम सगळे अवघे प्राणी मला मारू न शकोत. भविष्यामध्ये माझ्या द्वारानं तात्काळ उत्पन्न झालेले परिस्थितीत मला अनुकूल व्हावी. माझे वाद्य कधी खराब होऊ नये, कारण वाद्य जर खराब झाले तर गंधर्वाला गाता येत नाही, नाचता येत नाही. नित्य निरंतर मी संतुष्ट राहावा, मला कोणत्याही रोगाचं भय राहू नये आणि मी गात असताना रोग बरे व्हावे लोकांचे. आता हा जो वर मागितला ना, हा उत्तम मागितला. हे बाकीचे वरचे जे आहेत ते ठीक आहे. नित्य निरंतर मी लोकांना संतुष्ट करावं, हे जन्मेजया, असं ज्या वेळेला त्या नटाने म्हटलं तेव्हा या ब्राह्मणांनो एव मस्तू असं म्हणून त्याला वरदान दिलं. आता शक्तिशाली नट सप्तद्वीपामध्ये पृथ्वीवर विचरण करत राहणार आहे. दानवेंद्र नगरामध्ये उत्तर कुरु, भद्रश्रव, केतुमाल, दीपमाल, धूम या सगळ्या महानटांना यादवांनी द्वारकेमध्ये अलंकृत केलं आणि तदनंतर देवलोकाहून निवास करणारे हंसक आणि धुराराष्ट्री काश्यपाचे वंश आहोत देवेंद्र इंद्रानं याला बोलवलं. हा जो नट होता
यालाही बोलवलं आणि हंसालाही बोलवलं आणि सांगितलं आपण सगळे काश्यपाची संतती, हे राक्षस पण काश्यपाची संतती आहे, पण हे काय करतात, आपल्याशी वैर करतात, तर आता तुम्ही सगळे आमच्या बाजूने व्हा, तुम्ही लोकपितामह काश्यपाची संतती आहे म्हणजे आमचे भाऊ आहे, तुम्ही देवपक्षी व्हा आणि पुण्यात्माचे विमान वाहक व्हा. हंसांना बोलवलं, हंस पण आलेले होते तिथे आणि हानट. समयानुसार शत्रूचा वध करण्याकरता आपण प्रयत्न करू, शत्रूचा वध करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण ही गोष्ट फुटता कामा नये, गुप्त असावी. देवतांना सांगितलेल्या आज्ञेचं तुम्ही पालन करावं आणि जगावर जो भयानक प्रसंग येणार आहे याला मात्र आपण निवारण करावं. व्रजनाभ हा श्रेष्ठ आहे, याच्या नगरामध्ये जाणं असंभव आहे. तुम्ही अंतपुरामध्ये जाऊन विहिरींमध्ये प्रवेश करा. व्रजनाभ स्वस्वरूपांच्या कन्या आहेत, त्याला मुली आहेत, त्या त्रैलोक्यामध्ये अतिसुंदर आहे. त्यातली प्रभावती नावाची एक कन्या आहे, ती चंद्रभास आहे, म्हणून त्यांची जी माता आहे गिरिजा, हिममानाची पुत्री, महादेवाची पत्नी उमा, हिच्यापासून त्यांना वरदान मिळालं आहे, म्हणून त्या कन्या त्यांना अतिशय सुंदर झाल्या. हा वज्रनाभ जो होता याची पत्नी ना, आपल्याला सुंदर मुली व्हाव्या, पा काही स्त्रियांचं असं मत असतं पुत्र व्हावा, पण काही स्त्रिया म्हणतात मला सुंदर मुली झाल्या पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जगामध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वंशाचं साधन महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. एकटे एकटा मुलगा असून उपयोग नाही, किंवा एकटी कन्या असूनही उपयोग नाही. आता तुम्हाला काय झालं आहे, योग्य वर मिळणंही दुर्मिळ झालं आहे आणि योग्य कन्या मिळणंही दुर्मिळ झालं आहे, कारण कन्या योग्य माणसाच्या घरी अशी येते तर पुरुषापेक्षा जास्ती ज्वाज्वल्य होते ती, त्यामुळे ती मध्यम पुरुषाला स्वीकारायला तयार नसते, कारण कोणत्याही कन्येला आपल्याला सांभाळणारा पुरुष पाहिजे. अशी जेव्हा किंवा आपली जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा त्याच्या डबल असावी अशी कन्यांची इच्छा असते, वराला मात्र तशी इच्छा नसते, फक्त सुंदर असावी एवढीच इच्छा असते. वराला ते कळत नाही, मग मुलीलाही कळत नाही, वरालाही कळत. म्हणून शास्त्र काय सांगतं, तुमच्या दोघांचे गुण ठरवून तुम्हाला समाधान मिळेल असा वर आणि वधू निवडायची, कारण नाडी, गण, योनी, राशीचे स्वामी हे निवडले पाहिजे. पण कौसल्या आणि सुमित्रा या शास्त्र आधाराने होत्या आणि कैकेयी ॲक्टिव्ह होती, म्हणून ॲक्टिव्ह अशी मिळावी म्हणून दशरथ राजा ॲक्टिवावर बसून फसून गेला. फसून गेला जो शेवटी कैकेयीला श्राप देऊन प्राण सोडला. हल्ली सुद्धा मुली जर अतिशय विचित्र निघाल्या तर मनुष्य सोडून देतोय. बरं ती सुटत नाही, 15 लाख 16 लाख मागते, तिची आई पण म्हणते नाही एवढे तर मिळालेच पाहिजे, म्हणून सूड घेताय. तुम्ही जसं आधी जाळून टाकलं तसंच निर्माण होत आहे. त्यावेळेस ही प्रभावती अत्यंत सुंदर आहे, म्हणून या हंसांना आणि हा जो नट होता यांना यांनी लालच दाखवली, यांनी लालच दाखवली. तर तुम्ही त्या नगरामध्ये प्रवेश करा आणि त्या प्रभावतीशी स्वयंवर करा,
ती स्वयंवराच्या इच्छेनं पतीचं वरण करेल आणि तुम्ही लोक प्रभावतीच्या समोर महात्मा प्रद्युम्नाचं वर्णन करा. ही प्रद्युम्न असा सुंदर आहे, प्रद्युम्न असा आहे सुंदर रूप, शील स्वभाव, या अवस्थेमध्ये गुणांचं वर्णन करा. आणि त्या वज्रनाभाची सती साध्वी पुत्री ज्या वेळेला प्रद्युम्नाचं चरित्र ऐकेल तेव्हा तिच्या हृदयामध्ये एकाग्र चित्तानं तुमचा संदेश पोहोचेल. पण प्रद्युम्नाला तुमच्या समोर पोहोचून देण्याचं काम मात्र आमचं. एवढं इंद्राने त्या नटाला आणि हंसांना सांगितलं. हंस सुद्धा काश्यपाचेच जीव आहेत. सगळी सृष्टी काश्यपानं निर्माण केली म्हणून आदि ऋषी काश्यपांच्या गोत्रात लोक जन्माला आलेले आहे. म्हणून बाकीच्या गोत्रात जमवाजमू होत नाही पण काश्यप गोत्रात जमवाजमू होऊन जाते. कारण सगळ्यांचं गोत्र एक आहे, एकातून उत्पन्न झाली, एकोहम बहुश्यामी. अशा प्रकार प्रसन्नतापूर्वक महात्मा प्रद्युम्नाचं गुण तुम्ही तिला समजवा आणि प्रभावतीच्या मनामध्ये पूर्णता अनुरूपता जागृत होईल. या समाचारानं द्वारकेमध्ये प्रतिदिवस तुम्ही तुमचे संदेश कळवा. आत्मज्ञानी वैभवशाली प्रद्युम्न वज्रनामाची सुंदर पुत्री प्रभावती हिला आपलं बनवेल तोपर्यंत तुमचे प्रयत्न चालू राहिले पाहिजे. ब्रह्माच्या वरदानानं हा वज्रनाम अत्यंत घमेंडीशीर दैत्य झालेला आहे आणि घमेंडीशीरून हा सगळ्या लोकांशी असभ्य वर्तन करतो. पहा, म्हणून घमेंड नको. घमेंड एक दिवशी जिरतेच. या युद्धामध्ये प्रद्युम्न देवता कुमार मारले जाणार नाही कारण हे नटा तुला सुद्धा ऋषी लोकांनी वरदान दिलेलं आहे म्हणजे तुलाही मरायची भीती नाही आहे. भद्रा नामक नट तू वेश धारण करून प्रद्युम्न आदी यादव यांना वज्रनाभाच्या विनाशाचं कारण होण्याकरता त्या नगरीमध्ये घेऊन जा. तेथे समोचित कर्तव्य प्राप्त कर म्हणजे तू आम्हाला प्रिय होशील आणि देवतांमध्ये तुझी गणना होऊन जाईल. पा, एखाद्या वेळा बिना अधिकार माणसाला स्वार्थाकरता मोठं पद देऊन टाकावं लागतं. लोक म्हणतात याला का बसवलं, अरे याच्या मागे गुप्त काहीतरी कारण आहे. अगदी अज्ञान माणूस असतो त्याला बनवून देतात ते मंत्री, बैस बघतो लागलं तर आम्ही दुसरा माणूस ठेवू काम करून घेऊ पण तू फिरत राह आणि मजा मारत राह. एखाद्या ठिकाणी देवाला भाकरी करता भानगडी केल्या तरी येऊ दे, काही काळजी करू नको, आम्ही तुझी चौकशीच करणार नाही. म्हणून ते म्हणतात, वैशंपायन म्हणतात, जन्मेजया इंद्राची गोष्ट ऐकल्यावर हंस हा वज्रपुरीमध्ये गेला. तिथे अनेक मार्ग त्याला पूर्व परिचित होते कारण हंस हे आकाश मार्गानं उडतात. आता बघा आपल्या तलावर परवा प्राणी आले, किती लांबून आले ते. आता यांना मार्ग कसे कळतात किंवा इथे हा तलाव भरलेला आहे, तर हे जरी प्राणी असले तरी यांची दूरदृष्टी असते. चुकत नाही ते, सरळ त्याच मार्गाने उडत जाऊन परत आपल्या इथे पोहोचून जातात. हंस म्हणून देवाचा एक हंस अवतार आहे. एका ठिकाणी चिन्ह असतं बघतो हंसाचं प्रतीक आहे ना, असं गोल केलेलं असतं. जेवढे जेवढे प्रतीक आहे आपल्याकडे त्या प्रतीकांच्या मागे उदात्त हेतू आहे पण वर्तमान स्थितीच्या लोकांना त्या प्रतीक चिन्हाचं काही ज्ञानच नसतं. मारलंय मारलंय गव्हर्नमेंटने, ज्यांनी हे प्रतीक चिन्ह घेतलेले आहे, प्रतीक चिन्ह घेतलेले आहे त्यांना ते माहिती आहे चिन्ह, पण त्याचं ज्ञान जगात ठेवायला पाहिजे ना हे चिन्ह कशाचं आहे.
सत्यमेव जयते हे चिन्ह आपण घेतून कुशाला सत्य लिहितो त्या स्टॅम्पवर, हे लक्षात आणलं पाहिजे. बरं, आता तुम्ही जरी सत्य लिहायचं ठरवलं तरी वरचे लिहू देत नाही तुम्हाला, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि लिहिलेला स्टॅम्पसुद्धा असत्य ठरवून टाकता लोक. त्यावेळेला माझी मनस्थिती बरोबर नव्हती म्हणून त्या मनस्थितीत मी हे लिहून दिलेलं आहे, खरं नाही, आता मला जाग आली आहे, आता न्यायदानानं हा कागद तपासावा झालं. म्हणजे सत्य लिहिलेलं सुद्धा स्वार्थाकरता तुम्ही असत्य करून टाकतात. मग कोणाला सत्य कळालं आहे का? नाही. त्या याची कथा सांगतात तुम्हाला, जज संताची. तिथे जो सेवक असतो तो म्हणतो, शेटने ज्या वेळेला माझ्याकडून लिहून घेतलं त्यावेळेला भगवान हजर होते. कारण शेठ सुद्धा खोटं बोलतो, देवाची कृपा, देवाची शपथ, मी हे लिहून देतो. मग शेवटी कोर्टामध्ये कोणासमोर? म्हणजे देवासमोर काढलं देवाचं वारण, पुजाऱ्याने देवाला सजवून दिलं, देवा तुम्हाला कोर्टात जायचं आहे, तुम्हाला वारण आलाय. देव कोर्टात गेले आणि सांगितलं की शेठच्या कपाटामध्ये अमुक अमुक ठिकाणी ते फाईल ठेवलेलं आहे, काढून आणा. आणलं तर त्याच्यावर खरा कागद होता आणि खोटा कागद होता. जज साहेबांना कळालं की भगवान आपल्या समोर पिंजऱ्यात उभे राहून गेले, मी त्यांना बस म्हटलं नाही, त्यांच्या समोर बसून राहिलो. जज साहेबांनी नोकरी सोडली आणि वृंदावनात राहायला लागले. जजाला सत्य कळालं, शेठला सत्य कळालं नाही, शेठला शिक्षा झाली. आणि जो सेवक होता ते बोलले, रामजीची मर्जी आहे बस. त्याने तर एकच शब्द वापरला, मर्जी कोणाची आहे? रामजीची. मी सगळे पैसे फेडले होते, माझ्या रामाच्या मर्जीमध्ये जर असं काही घडायचं असेल म्हणून ते घडलं. ते तर उनकी लीला आहे, मेरा कोई नाही. भक्त अलिप्त होऊन गेला, भक्त अलिप्त होऊन गेला. वो घर भी रामजी का है, मैं भी रामजी का है, हम रामजी भी मेरे आहे. डोंगरे महाराज एक दृष्टांत सांगायचे. एका व्यापाऱ्याकडे मी गेलो म्हणे, त्याने मला सांगितलं की हे देवाची पत्नी आहे, हे मुलं देवाचेच आहे, हे सगळी संपत्ती देवाची आहे. मग डोंगरे महाराजांनी त्याला विचारलं, तुझं काय? तर मग देव घरात घेऊन गेला, हा देव माझा आहे. जर हे सगळे तुमचे असते तर तुमच्या विरुद्ध वागले असते का? लक्षात ठेवा, हे सगळे आपले आहेत, पण त्यांचा स्वार्थ आला की ते आपल्याला सोडून देतील, सोडून देतील. मुलगा असो, मुलगी असो, पत्नी असो, पती असो, कोणी असो, त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ आला की ते आपल्याला सोडून देतात. पण आपल्या लक्षात राहत नाही ते, आपण त्याच्याकरता देवाला सोडून देतो. आपण देवाला सोडून देतो. म्हणून आपुला तो देव करून या घ्यावा, आपला देव आपण आपला करून या. जोपर्यंत आपली सत्ता आहे ना तोपर्यंत सगळं करावं. हळूहळू आपली सत्ता कमी झाली की आपण फक्त चिंतनापुरता देव करावा, बस बाकी तो सोडून द्यावा. आपल्या ताकद आहे तोपर्यंत उठून स्नान करून लवकर चिंतन करून घ्यावं. ज्या दिवशी ताकद कमी होईल त्या दिवशी अंथरुणातच त्याला हाक मारावं, ये रे बाबा आता काही जास्ती काम झालं नाही, कोणी उठत नाही आणि कोणी पाणी देत नाही, कोणाला कोणाची किंमत नाही, हे व्यक्तिगत प्रवचन करायची गोष्ट बंद करून द्यायचं. एकदा द्वारकेमध्ये देवऋषी नारद आले, तर भगवान गोमतीवर स्नान केलं, धोत्र धुतलं, वाळत टाकलं आणि ध्यानाला बसले. नारदाने विचारलं, देवा एवढे नौकर चावकर 16,108 राणे असून तुम्ही नदीवर आंघोळ करता? अरे नारदा, आपला परमार्थ आपण करावा, त्याच्यात दुसऱ्याची वाट पाहू नये. पण कुठपर्यंत? आता देव अनंत शक्ती आहे, आपली शक्ती कमी पडते. जेव्हा शक्ती कमी पडते तेव्हा बदल करून घ्यावा, तेव्हा बदलच करून घ्या. वारंवार पाणी मांडण्यापेक्षा थर्मास आणि ग्लास आपल्याजवळ ठेवावा, म्हणजे कटकट नको. मनात असंही ठेवू नये, याने पाणी पाजावं मरताना आणि त्यांनी पाजावं, ते काय पाजतील? ते दुसरंच पिऊन झोपले असतील तर उठणार बी नाही. आ
आप म्हणून पाणी कोणाच्या आजचं प्यायचं नाही, कारण पाणी आणि वाणी या दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजे. त्यावेळेस या इंद्राची गोष्ट ऐकल्यावर हंस व्रजपुरीमध्ये गेले. मार्गामध्ये त्यांनी पूर्व परिचय होताच पक्षी या सरोवरामध्ये स्पर्श करून सुवर्णमय कमलासारखे झाले. तिथे जे वज्रनाभाने तपश्चर्या करून ती व्रजपुरी बनवली होती, तिथे सरोवर होतं, त्या सरोवरामध्ये स्नान केलं की सोन्याचे पक्षी होऊन जायचे, सोन्याचं शरीर होऊन जायचं. जसं मानस सरोवर आहे, मानस सरोवरामध्ये स्नान केल्यानं मन पवित्र होतं. पण आता काय झालं, इतकी यात्रा कंपनीने घाली तर तिथे बाटल्या घेऊन जात आहे बरोबर मानस सरोवर थंडी आहे म्हणून. मग अशा लोकांची त्या मानस सरोवराच्या ठिकाणी पवित्रता राहील का? हे वक्ते काय करतात, मानस सरोवराला प्रवचन करायचं, मानस सरोवर हे घेऊन जातात आणि सगळं कमिशन घेऊन येतात. पुन्हा दोन चार वर्षांनी पैसे कमी पडले की पुन्हा मानस सरोवर यात्रा काढा. मानस सरोवराला गेल्यानंतर मन अत्यंत शांत होतं. आपल्याकडे मानस सरोवराचा परिसर इथे तुम्ही पाहतो, कैलास पर्वत जसा आहे ना तसाच तो भगवान आहे. खालचा काळा आणि वरचा पांढरा, वरती जो बर्फ असतो तो पांढरा. बरोबर आकृती तयार होते बर्फाची शंकराची तिथे. म्हणून ते म्हणतात ते पक्षी नगरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवासच असलेल्या झाडांच्या याच्यावर बसू लागले. अंतपुरामध्ये असलेली एक विहीर, तिथे हंसाने ब्रजनाभाची दृष्टी पडली आणि हंस अत्यंत मधुर बोलत होते. त्यावेळेला दैत्यांना कळालं, हे हंस हो, तुम्ही स्वर्गालोकात रमतात, इथे का रमले? ते म्हणाले, महाराज स्वर्गापेक्षाही तुमचं राज्य स्वर्ग महान स्वर्ग आहे, कारण उंच करावं लागतं, मूर्ख लोकांची स्तुती करावी लागते. स्तुती नाही केली की पा तुम्ही सुद्धा मूर्ख कसे असतात त्याचं वर्णन करून सांगतो. आपण सगळं केलं की मुलांनी नेहमी म्हणायला पाहिजे बाबानं केलं बाबानं केलं, असं जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही कोण आहे? मूर्ख. करून झालं ना फेकून द्या, ज्याच्या नशिबाने असेल तो खाईल, ज्याच्या नशिबाने असेल तो राहील. पण आपल्याला सुद्धा काय वाटतं, यांनी आपलं नाव घ्यावं आपलं नाव घ्यावं. त्यांनी तुमचं नाव त्यांच्या मागे लावून टाकलं आहे, पण त्याच्यात त्यांनी सुधारणा एक केली, पूर्ण नाव नाही ठेवत ते. सुधाकरचा फक्त सी लिहितात आणि स्वतःचं नाव लिहून टाकतात, मनोहर सी डी डी. आता नाव पूर्ण लिहायचा प्रश्नच राहिला नाही. बायांनी तसंच केलं, वैशाली डी माणसाचं नाव डबडा करून टाकलेलं आहे. सही करण्यापुरतं ठीक आहे ते, पण बोर्ड लावायचे दारावर. माणसाला कळायला पाहिजे कोण पुरुष आहे या घरामध्ये, कोण महापुरुष याचे वडील आहे हे लक्षात आलं पाहिजे. पण कलियुगामध्ये नाव संक्षिप्त करून टाकलं. आता बा हे नेतेसुद्धा ज्यावेळा तो हे ओढता ना पडदा, तेव्हा एकदम त्याच्या पा आपलं नाव कसं लिहिलं आहे पहा तुम्ही, आता दोन चार दिवस झाले चालू होतं ते सगळं टी व्हीवर असं निरीक्षण करून पाहत होते. फक्त एकच शास्त्री बा होऊन गेले, जायकवाडीच्या ठिकाणी नाथ सागर केलं म्हणे तुमचं नाव माझं नाव नेले याचं एकच कारण शास्त्री होते ते. संतांचं नाव लावून गेले म्हणून नावं पूर्वजांची वाढ व्हावी. आपल्याकडे वासुदेव येतात तर कोणाच्या नावाने दान करतो आपण? वडिलांच्या नावाने. पण आली वासुदेव सुद्धा पिऊन येतात. पोट भरण्यापुरता वासुदेव वेगळा आणि भगवंताचं गुणानवान लोकांच्या कानावर पडावं, फकीर सुद्धा देवाचं नाव कानावर पडावं ही अल्लाचं म्हणून ते फिरत असतात. कारण सकाळच्या रामपहाऱ्यामध्ये लोकांचं मन पवित्र असतं म्हणून दोहे शेर हे म्हणून लोकांना ते नाम पटवायचं आहे. वासुदेव आला वासुदेव आला, कशाकरता वासुदेव आला आहे? तर जगाला पटवण्याकरता.
कबीर महाराज सुद्धा म्हणे, दया धर्म नाही मन मे मुखडा क्या देखे दर्पण मे. आता तर घरात 17 आरसे झाले, जिथे तिथे आरसे आरसे, आणि जिथे गेले तिथे तोंड सुकलेलंच. शुकदेवच्या आधी सुखदेव, रोजच सुखत जातो. तुम्ही स्वर्गात राहणारे, तुम्ही मनोहर बोलतात, इथे का आले? स्वर्गीयवासी हंसांनी निर्भय होऊन प्रवेश केला. व्रजनाभाला कळालं, त्यावेळा पक्षी म्हणाले, तथास्तु, हे दानवराज, तुझ्या महलामध्ये आम्हाला प्रवेश दे, म्हणजे तुझा हा महल स्वर्ग करून टाकू आम्ही. हा पा कसा पकडला त्याला, स्वर्ग करून टाकू. देवतांचं कार्य सिद्ध करण्याच्या इच्छेने तुझा परिचय प्राप्त झालाय. मनुष्याची बोली या कथेमध्ये सांगितल्या, समस्तांचं कल्याणमय पदार्थ उपयोग करणाऱ्या काश्यपांचे, दानवांच्या स्त्रिया या वंशामध्ये संबंध ठेवलेला आहे. व्रजनाभाची पुत्री मनोहर, तिने कुठे या हंसांना पाहिलं आणि या हंसांची जी भाषा होती त्या भाषेनं ती राजकुमारी प्रभावती खरोखर सचिमुख नामाची हंसांनी त्या तिला मैत्रीण बनवलं. कारण हे त्या बागेत फिरायचे आणि ही वज्रनाभाची मुलगी प्रभावती यायची आणि हंस तिच्या आजूबाजूला फिरायचे. मग कशी मैत्री केली. मग आता स्त्रियांना पा, तुम्हाला आता फोटो येतात व्हॉट्सअपवर, एखादी बाई मांजरीला घेऊन अशी करते, एखादी बाई कुत्र्याला घेऊन करते आणि क्वालिफाईड असते. आता कुत्र्याचं लाळ अत्यंत विषारी आहे, मांजराची लाळ अत्यंत विषारी, पण त्या बाया. परवा एक मनुष्य चीनमध्ये गेला होता, तिकडे राहिला, त्याचा कुत्रा भारतात आणायला 2 लाख रुपये खर्च आणला केला, पण त्याने कुत्रा आणलाच. कारण एकदा त्या प्राण्यांशी लढा लागला, पण या लोकांशी लढा ठेवायचा, पण त्यांना आपल्यापासून दूर ठेवायचं. गादीवर घेऊन झोपता मांजरीला, कुत्र्याला, कुत्र्या मांजऱ्याला घेऊन गादीवर झोपताय लोक. पहा तुम्ही, त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात, बापाबरोबर काढत नाही पण कुत्र्याबरोबर काढतात. असं आहे ते. नमस्कार करताना फोटोवाला सुद्धा म्हणतो, माझ्याकडे पाहून नमस्कार करा. आता कोणाकडे, ज्याच्या ज्याला नमस्कार करा त्याच्याकडे पाहायचं का फोटोवाल्याकडे पाहायचं? म्हणून फोटो आकृतीसुद्धा कशी विचित्र झाली ती बघा. अशा प्रकारे ही वज्रनाभ कुमारीला विश्वासात घेतलं आणि ते राजहंस तिच्या अंगाला असे चिटकायचे, मग ती मांडीवर घ्यायची त्यांच्या अंगावर. असं करता करता या राजहंसांनी प्रभावतीला आकृष्ट करून टाकलं, आपल्याकडे ओढून घेतलं. आणि मग ते राजहंस नटाचं रूप घेऊन नाचायला लागले आणि नाचता नाचता प्रद्युम्नाचं गुणान वर्णन करायला लागले. असा एक पुरुष आहे क्या, ज्या पुरुषाला पाहिल्याबरोबर हे विश्व मोहून जातं, मनामध्ये जागृती निर्माण होऊन जाते. हे विरूपी चारुवंशनी, तुमचं जीवन तुम्ही व्यर्थ घालवत आहे. या सरोवराच्या बाहेर जग आहे. हे देवी कल्याणी, या संसारामध्ये स्त्रियांना कामोपभोगासमान दुसरं जगामध्ये सुख नाही आहे. तुम्हाला आम्ही सत्य सांगतो, सर्वांग शोभेनं तुमच्या पित्यानं स्वयंवर उपस्थित जर केलं तर त्या स्वयंवरामध्ये सगळे आसूर येतील. आणि आसुरांच्या घरी कधी सुखच मिळत नाही, असुरांच्या घरी कधी सुखच मिळत नाही. ते कसेही असले, किती श्रीमंत असले तरी ते असुरच आहे. तर तुम्ही देवांच्या घरी जा आणि देवांच्या घरी प्रद्युम्न नावाचा मुलगा आहे, त्या प्रद्युम्नाशी विवाह करा.
योग्य पुरुषाचं वर्णन करा, नाहीतर सुश्रुणी हो तुमचा देह हा नाश करतील हे असुर। कारण तुम्ही हिमालयाची पुत्री उमा तुमच्या आईला प्रसन्न होऊन राक्षस घरामध्ये अशी सर्व गुण संपन्न स्त्री प्रभावती तुला उत्पन्न केलेलं आहे। तू देवाच्या आशीर्वादानं शक्तीच्या आशीर्वादानं उत्पन्न झालेली आहे। देवाच्या आणि देवीच्या आशीर्वादानं तू प्रसन्न झाली आहे। तुझं रूप शौर्य गुण युक्त आहे आणि तुला कुलवान अनुरूप पुत्र मिळाला पाहिजे, पती मिळाला पाहिजे, म्हणजे तुझ्यापासून गुणवान पुत्र जन्माला येतील। तू तुझ्या वडिलांकडची परिस्थिती बघ कशी असुरी आहे। रूप आणि कुल समानता करणारं या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही। हे शुभे तू सर्वांग सुंदरी आहे आणि तुझ्यामध्ये सुश्रोणी जे महाबली प्रद्युम्न आहे, देवता दानव यांच्यामध्ये श्रेष्ठ धर्मात्मा मनुष्य आहे तो। हे देवी दूध देणारी गाय आणि धन देणारी सरिता यांचं स्रोत नेहमी कायम राहिलं पाहिजे। गायीने काय दिलं पाहिजे? दूध। आणि नदीने काय दिलं पाहिजे? पाणी। यांचे स्रोत जर कामात नसले, तू प्रद्युम्नाला जर बक्षील तर तो जंघन प्रदेश म्हणजे कमरेपासून खाली अतिशय सुंदर आहे, तो नील कमलाप्रमाणे आहे, त्याला उपमा देता येत नाही। प्रभावती भगवान महाविष्णूनं साऱ्या जगामध्ये अंग संग करून या पुत्राची निर्मिती केली आहे। हा भगवान विष्णूचा पुत्र आहे आणि लक्ष्मीचा पुत्र आहे, रुक्मिणीचा। हा सर्वांग सुंदर आहे। बाल्यावस्थेमध्ये याने शबरासुराला हरून आणलंय। शबरासुरानं यांना बाल्यावस्थेमध्ये पळवून नेलं होतं, पण त्यालाही मारून यानं विजय मिळवलेला आहे। म्हणून पृथ्वीश्रेणी तू मनामध्ये ज्या गुणांची कल्पना करते आहे तो म्हणजे प्रद्युम्न। प्रद्युम्न हा वर्तमान स्थितीत कुठे राहतो तुला मी सांगते, हा द्वारकेमध्ये राहतो। प्रभावतीनं बुद्धिमान नारदांच्या तोंडून प्रद्युम्नाचं चरित्र ऐकलेलं होतं। या व्रज नावाच्या घरी सुद्धा आकाश मार्गाने नारद जायचे, म्हणजे नारदाने लग्न जोडण्याचे, लग्न तोडण्याचे, भानगड करण्याचे सगळे कामं केलेले आहे। पण अजूनही कोणी नारदाचं पूजन करीत नाही। नारदांची गादी चालली आहे कीर्तनाची, आज ताग आहेत। म्हणून कीर्तनकार समाजामध्ये प्रबोधन करता, मुलींनी कसं वागावं आणि मुलांनी कसं वागावं, मुलींनी कशाशी लग्न करावं, कोणाशी लग्न करावं, मुलामध्ये कोणते गुण पाहिजे, स्त्रियांमध्ये कोणते गुण पाहिजे, याचं वर्णन आजही नारद गादी करत असते, पण आपण ते ऐकत नाही। ते आपण ऐकत नाही। अशा प्रकारे पापरहित ज्यांची बुद्धी आहे, तुझा पिता दानवराज हा वर्जना भगवान विष्णूच्या विषयामध्ये संदेश करतो। विष्णू दैत्यांना मारतात असं म्हणतात, पण तसं नाही आहे। दैत्यांच्या दुर्गुणाचा भगवान नाश करतात। ज्याप्रमाणे शिक्षक मुलांच्या खोडकर वृत्तीला शिक्षा करतात, त्याप्रमाणे आपल्याकडे काय झालं, एक दिवशी शाळेमध्ये असे शिक्षकांना काही टिंगलात्मक बोलण्याचे गोष्टी सुरू केल्या आपण एक 10-12 वर्षापूर्वी। त्यामुळे मुलांनी काय केलं, शिक्षकाची मर्जी जिंकून घेतली। तो कार्यक्रम करण्याच्या मागे उदात्त हेतू काय होता, व शिक्षकांबद्दल प्रेम जागृत होऊन भय निर्माण व्हायला नको शिक्षकाबद्दल, याच्याकरता तो कार्यक्रम गॅदरिंगमध्ये निर्माण केलेला होता। पण मुलं काय, जे हूड वृत्तीचे मुलं असताना
ते काही शिक्षकाला बोलतात, तुम्ही त्याला फिशपांडा असं काहीतरी म्हणतात, तर हे योग्य नव्हतं. आता ते बंद करावं लागलं. ते कार्यक्रम केल्यावर विद्यार्थिनी आणि प्राध्यापक यांचे लग्न लागून गेले. काय झालं? तर जगामध्ये मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना असं खेळीमेळीचं वातावरण देण्यापेक्षा शिस्तीचं जीवन समजवलं पाहिजे. उलट काय होतं, जसे विद्यार्थी मोठे होतात कॉलेजमध्ये जातात त्यावेळेला त्यांना वेगळं वातावरण दिलं जातं खेळीमेळीचं, आणि त्या खेळीमेळीमध्ये खेळ होऊन जातात. म्हणून या प्रभावतीला समजवत आहे हे हंस की बघ, तू गुणवान आहे, रूपवान आहे, शिलवान आहे, मग हे दैत्य काय करतील? तू दैत्य कुळामध्ये वंश वाढवशील तर दैत्य निर्माण होतील. एवढ्या प्रभावतीचं परिवर्तन केलं. आता प्रभावती काय विचार करते ते उद्या पाहू. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.